द फिगर ऑफ देवदूता इन अ कर्म. जयकिशन जेव्हा तिथे आपली मदत घेऊन गेला, जयकिशनला मंदिराच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये देवदूताची मूर्ती कोरायला सांगितली. मंदिराचा तो कोपरा नेहमी अंधारात असायचा. अंधारात असल्यामुळे देवदूताची मूर्ती जरी तिथे कोरली तरी मूर्तीचा फक्त चेहरा स्पष्ट दिसणार होता, संपूर्ण मूर्ती दिसणार नव्हती. द गारमेंट ऑफ द देवदूता. जयकिशनने मूर्ती कोरायला सुरुवात केली. कोरताना त्याच्या मनात आलं एवढं पुरेसं नाही, पुन्हा त्याने कोरायला सुरुवात केली. मूर्तीचा चेहरा अतिशय सुंदर त्याने कोरलेला होता. तसेच त्या मूर्तीचे कपडे, देवदूताच्या मूर्तीचे कपडेही त्याने सुंदर कोरले. ते कपडे जरी दगडात कोरलेले असले तरी ते अतिशय बारीक आणि मऊ दिसत होते. वन डे अ मॅन केम टू दॅट कॉर्नर. एके दिवशी एक मनुष्य त्या कोपऱ्यात आला, ज्या कोपऱ्यामध्ये जयकिशन काम करत होता. जयकिशन आपल्या मूर्ती घडवण्याचं काम करत होता, त्या ठिकाणी तो मनुष्य आला. त्याने बघितलं तर जयकिशन आपल्या मूर्ती कोरण्याच्या कामामध्ये अतिशय रंगलेला होता, अतिशय काळजीपूर्वक तो मूर्ती कोरत होता. हे बघून तो मनुष्य हसला आणि जयकिशनला म्हणाला, तू इतकी मेहनत या मूर्तीवर घेतोय, या देवदूताच्या मूर्तीवर घेतोय, पण इथे या अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये तुझ्या कामाची दखल कुणी घेणार नाही आणि कुणालाही कळणार नाही की ही मूर्ती कोणी कोरली आहे. जयकिशन म्हणाला, कदाचित असं होईलही, पण परमेश्वर माझी कला जाणतो आणि तो कारागिराला ओळखतो, मला ओळखतो.